ना इन्देगर। ना इन्देगर। ना इन्देगर। नमस्कार मित्रांनो तर मित्रांनो स्वागत आहे तुमचं ब्रँड मराठी एडिटिंग या युट्यूब चॅनलवर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये मी सांग तुम्हाला सांगणार आहे की तुम्ही आत्ताच जो स्क्रीनवरती लाईट मोशनवरून इफेक्ट व्हिडिओ एडिटिंग कसा करायचा तो व्हिडिओ पाहिला तर मित्रांनो तुम्ही तसा तुमचे फोटो टाकून व्हिडिओ कसा एडिट करू शकता हे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे तर मित्रांनो तुम्हाला तसा व्हिडिओ बनवण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि या व्हिडिओला कृपया एक लाईक करा तर मित्रांनो तुम्हाला असा व्हिडिओ बनवण्यासाठी जे मटेरियल लागेल त्या मटेरियलची लिंक तुम्हाला आजपासून डिस्क्रिप्शनमध्ये जिप फाईलद्वारे मिळून जाईल तर जिप फाईल जो कशामुळे कारण तुम्ही मटेरियल घेता आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत नाही तर आ, त्या जिप फाईलला पासवर्ड आहे आणि पासवर्ड व्हिडिओमध्ये दाखवलेला आहे तर तुम्ही व्हिडिओ पूर्ण पाहून पासवर्ड घेऊन ती जीप फाईल ओपन करा जीप फाईल ओपन केल्यानंतर तुम्हाला ती लिंक जर रिलोड येत असेल काय येत असेल प्रॉब्लेम असेल तर तेच मटेरियल मी टेलिग्राम ग्रुपवर ते अपलोड करेल तर तुम्ही तिथून ते मटेरियल घेऊ शकता तर ते मटेरियल घेतल्यानंतर अलायट मोशन ॲप म्हणून इथून चार पॉईंट पाच ठेवून इथून खाली ब्लॅक ठेवायचं आणि इथे खाली क्रिएट प्रोजेक्ट आहे त्याच्यावर क्लिक करायचं त्याच्यावर क्लिक केल्यानंतर काय असा इंटरफेस खुलेल असा इंटरफेस खोलल्यानंतर इथे हे खाली अधिकचं चिन्ह आहे त्याच्यावर क्लिक करायचं आणि इथून ॲडिओ आहे त्याच्यावर क्लिक करून इथे तुम्हाला आला आहे त्याच्यावर क्लिक करायचं आणि त्याच्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे एक सॉन्ग सिलेक्ट करायचं आहे तर त्या सॉंगची लिंक मिळून जाईल तर ते सॉन्ग सिलेक्ट करा सॉन्ग सिलेक्ट केल्यानंतर हे असं सॉंग आहे सॉंग सिलेक्ट केल्यानंतर साईडला टच करा साईडला टच केल्यानंतर असं तुम्हाला सुरुवातीला घ्यायचं सुरुवातीला घेतल्यानंतर तुम्हाला प्लसच्या आयकोनवर क्लिक करायचं आहे ते खाली आणि इथून तुम्हाला इमेज अँड व्हिडिओ आहे त्याच्यावर क्लिक करून तुम्हाला हे पी एन जी इथे सिलेक्ट करायचं आहे पी एन जी इथे सिलेक्ट केल्यानंतर असं पुढं घ्यायचं आणि पुढं घेतल्यानंतर असं तुम्हाला इथे तीन पॉईंट वीसपर्यंत घ्यायचं आहे तर मी बघा हे तीन पॉईंट वीस पर्यंत घेतो असं तर तीन पॉईंट वीस पर्यंत घे आहे आणि इथे हे आयकॉन दिसत आहे त्याच्यावर क्लिक करून तुम्हाला तिथपर्यंत ते करून घ्यायचं आहे ते करून घेतल्यानंतर तुम्हाला असं इथून माग घ्यायचा आहे आणि दोन पॉईंट दहा सेकंदापत घ्यायचं आहे तर हे बघा दोन पॉईंट दहा सेकंदापत असं घ्या आणि दोन पॉईंट दहा सेकंदापत घेतल्यानंतर अधिकच्या चिन्हावर क्लिक करून तुम्हाला हा शेप इथे सिलेक्ट करायचा आहे हा शेप सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला इथे त्याच्या खाली इथे टच करून त्याची साईज वाढवायची आहे इथे असं ओढायचं आहे तुम्हाला आणि त्याची साईज वाढवायची आहे आणि साईज वाढवल्यानंतर इथे कलर अँड फिलवर क्लिक करायचं आणि इथून पांढरा कलर सिलेक्ट करायचा पांढरा कलर सिलेक्ट केल्यानंतर इथून बॅक यायचं आणि बॅक आल्यानंतर तुम्हाला इथे हे इफेक्ट्स आहे त्याच्यावर क्लिक करून तुम्हाला इथे ए ॲड इफेक्ट दिसत आहे त्याच्यावर क्लिक करून तुम्हाला इकडून असं स्लाईड करायचं आहे आणि स्लाईड केल्यानंतर तुम्हाला इथे हे हे ओपेसिटी अँड व्हिजिबिलिटी आहे त्याच्यावर क्लिक करून तुम्हाला ब्लिंक भेटेल त्याच्यावर क्लिक करायचं आणि त्याची फ्रिक्वेन्सी आहे ती अशी शेवटपर्यंत करून घ्यायची शेवटपर्यंत केल्यानंतर इथून बॅक यायचं आणि बॅक आल्यानंतर तुम्हाला असं इथून तीन पॉईंट वीस ते घ्यायचं आहे याची ड्युरेशन तर तीन पॉईंट वीस ते घेतल्यानंतर हे आयकॉन आहे त्याच्यावर क्लिक करून तुम्हाला इथे कट करायचं आहे कट केल्यानंतर तुम्हाला तिथून पुढे इमेज सिलेक्ट करायचं आहे इमेज सिलेक्ट करण्यासाठी आधीच्या चिन्हावर क्लिक करून इमेज अँड व्हिडिओवर क्लिक करा आणि तुमची इमेज इथे तुम्ही सिलेक्ट करा तर आ, मी माझ्याकडे आहे ती इमेज इथे सिलेक्ट करतो तर तुम्ही तुमच्याकडे असतील त्या इमेज सिलेक्ट करा जर तुम्हाला या ह्या ही इमेज तिथे डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जातील तर तुम्ही इथे सिलेक्ट करा आणि त्या आधीच चिन्ह आहे त्याच्यावर क्लिक करून तुम्हाला हे ड्युरेशन आहे ही इमेज अशी पाच सेकंदापत घ्यायची आहे पहिली इमेज आणि तिथून पुढे दोन दोन सेकंदा प्रमाणे ॲटोमॅटिक तुमच्या इमेज लागून जातील तर हे केल्यानंतर तुम्हाला इथे वर क्लिक करायचं आहे तीन डॉट्स आहेत त्याच्यावर क्लिक करून आणि इथून तुम्हाला फील स्क्रीन दिसत आहे त्याच्यावर क्लिक करून फुल इमेज इथे सेट करायची आहे तर तुम्ही सर्व इमेज सेट करून घ्या इथे आपल्या सॉंगच्या शेवटीपर्यंत मी करून घेतो तर तुम्ही ही करून घ्या तर इथे मी इमेज सिलेक्ट केल्या आहेत इमेज सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला इथे हे साईडला दिसत आहे तर इमेज नीट सेट नसेल झाली तर तुम्हाला कसे करायचे मग सांगितलंच आहे परत आणखी एकदा सांगतो तर अशी इमेज असेल तर तुम्हाला इथे त्या इमेजवर क्लिक करायचं आहे आणि इथे वर तीन डॉट्स दिसत आहे त्याच्यावर क्लिक करून तुम्हाला इथे फिल स्क्रीन करायचं आहे फिल स्क्रीन केल्यानंतर ही इमेज सेट होऊन जाईल इमेज सेट झाल्यानंतर इथून साईटला टच करून तुम्हाला असं हे काय असं दिसेल तर असं तुम्हाला सुरुवातीला घ्यायचं आहे सुरुवातीला घेतल्यानंतर इथे आधीचं चिन्ह आहे त्याच्यावर क्लिक करून तुम्हाला इथे इमेज अँड व्हिडिओ आहे त्याच्यावर क्लिक करून तुम्हाला व्ह्यू ऑलवर क्लिक करून तुम्हाला एक मी इफेक्ट ची लिंक जी फाईलमध्ये तर तुम्ही तो इफेक्ट तिथे सिलेक्ट करा आणि सिलेक्ट केल्यानंतर त्या आधीच्या चिन्हावर क्लिक करायचं सिलेक्ट होईल जाईल मग सिलेक्ट झाल्यानंतर असं हे घ्यायचं आणि तुम्हाला पंधरा पॉईंट दहा सेकंदापत घ्यायचं आहे तर इथे बघा असं पंधरा पॉईंट दहा एकंदापत घ्यायचं आणि इथून असं हे आयकॉन आहे त्याच्यावर क्लिक करून तुम्हाला कट करून टाकायचं कट करून टाकल्यानंतर तुम्हाला इथे ब्लेंडिंग अँड ऑपेसिटी आहे त्याच्यावर क्लिक करायचं आणि त्याच्यावर क्लिक केल्यानंतर इथे लायटनवर क्लिक करून तुम्हाला इथून स्क्रीन करायचं आहे स्क्रीन केल्यानंतर इथून साईडला टच करून तुम्हाला याच्यामध्ये आता इफेक्ट टाकायचे आहे तर इफेक्ट टाकण्यासाठी इथून बॅक यायचं आणि बॅक आल्यानंतर तुम्हाला इथे मी एक प्रिसेट लिंकची प्रिसेट लिंक देईल डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देईल तर त्या लिंकवर तुम्हाला क्लिक केल्यानंतर ती तुमच्या ब्राऊझरमध्ये ॲटोमॅटिक ओपन होईल आणि ओपन झाल्यानंतर ती ब्राउझरमधून तुमच्या लाईट मोशन ॲपमध्ये ओपन आहे आणि ओपन झाल्यानंतर तुम्हाला तिथे इम्पोर्ट येईल तर इम्पोर्टवर तुम्हाला दाबून ती इफेक्ट लिंक इथे ओपन करायचं आहे इफेक्ट तर तो मी इथे सिलेक्ट करतो तो ओपन केल्यानंतर तुम्ही इथे ॲड करून घ्यायचा आणि त्याच्यातला असा काय दिसेल तो तो असा दिसल्यानंतर त्याच्यातला पहिला ही इमेज आहे त्याच्यावर क्लिक करून इथे इफेक्ट्स आहे त्याच्यावर क्लिक करायचा आणि इथून तीन डॉट्स आहे दिसत आहे त्या तीन डॉट्सवर इथे क्लिक करायचं तर मी तीन डॉट्सवर क्लिक करतो आणि इथून कॉपी इफेक्ट्स करायचा आणि इथून बॅक येऊन आपला जो प्रोजेक्ट आहे तो इथे सिलेक्ट करायचा आणि तो इथे सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला असं तुमची जी पहिली इमेज आहे ती इथे सिलेक्ट करायची आणि मध्ये जाऊन इथून तीन डॉट्सवर क्लिक करून पेस्ट इफेक्ट करायचा असं करून तुम्हाला एकाडे एक इमेज सोडून त्याच्या पुढची इमेज सोडायची आणि तीन नंबरची इमेज घेऊन इथून मध्ये जाऊन असं इफेक्ट लावून घ्यायचा आहे तर तुम्हाला एक इमेजला हा इफेक्ट इथे असा लावून घ्यायचा आहे तर मी हे बघा हे इथे इफेक्ट लावून घेतो तर तु तुम्ही असा हा इफेक्ट इथे लावून घ्या हा इफेक्ट इथे लावल्यानंतर इथून बॅक यायचं बॅक आल्यानंतर पुन्हा तो प्रोजेक्ट ओपन करायचा आणि दोन नंबरची इमेज आहे त्याच्यावर क्लिक करून मध्ये जाऊन तुम्हाला तीन डॉट्स आहे त्याच्यावर क्लिक करून इथून कॉपी इफेक्ट्स करायचा आणि इथून बॅक येऊन बॅक यायचा आणि आपला प्रोजेक्ट आहे तो ओपन करायचा तर तो ओपन केल्यानंतर इथून असं दोन नंबरच्या इमेजवर घ्यायचं आणि मध्ये जाऊन इथून तीन डॉटवर क्लिक करून पेस्ट इफेक्ट करायचा पेस्ट पेक केल्यानंतर त्याच्या पुढची त्याच्या पुढची एखादी एक इमेज घेऊन इथून असं ज्या इमेजला आपण इफेक्ट लावला नाही तो त्या इफेक्ट इमेजला तुम्हाला असा इथे इफेक्ट लावून घ्यायचा आहे तर हे बघा मी लावून घेतो तर हे बघा आपण इ इथे इफेक्ट लावलेला आहे इफेक्ट लावल्यानंतर तुम्हाला आता आ, हा व्हिडिओ बनवताना काही अडचण आली तर तुम्ही मला इंस्टाग्रामवर मेसेज करू शकता तर इंस्टाग्रामची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल तर तुम्ही तिथून व्हिडिओ बनवताना हो काय अडचण आली तर मेसेज करू शकता आणि हे मटेरियल तुम्हाला जीप फाईलद्वारे मिळणार आहे त्यासाठी व्हिडिओ तुम्ही पूर्ण पहा तर आपला हा व्हिडिओ आत्ता पूर्णपणे तयार झालेला आहे तर मी आत्ता तुम्हाला हा व्हिडिओ थोडासा प्ले करून धावतो लो साऊंडमध्ये तर तुम्ही कसा वाटला कमेंट करून नक्कीच कळवा तो तर मित्रांनो आपला व्हिडिओ काय अशा प्रकारे दिसतो तर मित्रांनो मोबाईल हँग होत असल्यामुळे तुम्हाला असं दिसत आहे तर सेव्ह झाल्यानंतर खूपच छान दिसतो तर तुम्हाला हा व्हिडिओ सेव्ह करण्यासाठी हे वरती आयकॉन आहे शेअरचं त्या शेअिंग कशा त्याच्यावर क्लिक करायचं आणि दोन खाली एक्सपोर्ट आहे त्याच्यावर क्लिक केल्यानंतर इथे बघा हे एक्सपोर्ट आहे त्याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे तर एक्सपोर्टवर क्लिक केल्यानंतर हा व्हिडिओ इथे एक्सपोर्टिंग होऊन जाईल तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटच कळवा आणि या व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद